friends hello applications of Knott's equation Knott's equation we have studied okay applications of Knott's equation so what is the use of Knott's equation Knott's equation we have considered in earlier lecture again we are going to consider here now the application Knott's like equations are popular. तर स्टँडर्ड कंडिशनमध्ये आम्हाला हाफ सेल पोटेन्शियल माहीत असेल जसं की आमची एम एफ सिरीज अंडर स्टँडर्ड कंडिशन डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ एस आर पी आहे आणि त्याच्यातून सेल स्टँडर्ड ई एम एफ ऑफ द सेल काढू शकतो मग स्टँडर्ड कंडिशनमधला हाफ सेल असू दे किंवा स्टँडर्ड कंडिशनमधलं कम्प्लीट सेल असू दे म्हणजे सेल इफ अंडर स्टँडर्ड कंडिशन म्हणजे युजर ऑफ सेल किंवा हाफ सेल दोन्ही पण इफ अंडर स्टँडर्ड कंडिशन

किंवा गॅस असेल तर प्रेशर स्टँडर्डपेक्षा वेगळा असेल म्हणजे वन मुलापेक्षा वेगळा असेल कॉन्सन्ट्रेशन वन ॲटमॉस्फिअरपेक्षा वेगळा असेल प्रेशर तर स्टँडर्ड नाही येतो मग स्टँडर्ड नसेल तर मग पुन्हा पोटेन्शिओ वगैरे करायची गरज नाही किंवा पुन्हा हाफ सेलचं कपलिंग बी तसेची आणि मग पुन्हा त्या त्या कंडिशनमध्ये पोटेन्शिओ नॉट नेसेसरी नट इक्वेशनमध्ये भरलं वी कॅन कॅल्क्युलेट अंडर ऑल अदर कंडिशन्स तर मग ते त्याचा एक एक्झाम्पल एक हा क्वेश्चनच असा आला होता तो मी माझ्या स्टाईलनी शिकवण्याच्या स्टाईलनी जरा लिहिला आहे पॅटर्न थोडासा बदलून हा सेल नाव ॲल्युमिनियम हाफ सेल वेन इट इज कपल्ड विथ कॅडमियम हाफ सेल अॅल्युमिनियम हाफ सेल वर्क्स एज अॅनोड तुम्ही ई एम एफ सिरीजमध्ये बघा इन ई एम एफ सिरीज ओके तर इन ई एम एफ सिरीज विच वन इज अबाव अमाग द टू विच वन इज अबाव तो तुम्हारा बढ़ा लगे द अडमी हाफ सेल इज अबाव एल्युमनियम हाफ सेल इन ई एम एफ सीरीज हे अर्थ एस आर पी ऑफ अकेडमी हाफ सेल इज मोर एस ओ पी ऑफ एल्युमिनियम हाफ सेल इज मोर एल्युम हाफ सेल वक एन ओड नहीं का तो एक मुद्दा पैला क्लि कर आणि मग त्या ई एम एफ सिरीजमध्ये जे आम्हाला स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ हाफ हाफसेल एस स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल म्हणा किंवा ई झिरो रिडक्शन म्हणा मायनस वन पॉईंट सिक्स सिक्स आहे स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॅडमियम सेल मायनस झिरो पॉईंट फोर आहे त्या व्हॅल्यूजवरून पण कळतं की कॅडमियम सेलवरती आहे इन डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ एस आर पी ई एम एफ सिरीज आणि त्यामुळं द वन विच इज अबाव द अदर दोन्हीपैकी एस आर पी इज मोर म्हणजे तो इट विल वर्क एस कॅथ थोड तो यहाँ पे मग तो इक्वेशन वपरून स्टैंडर्ड ईमएफ ऑफ सेल का स्टैंडर्ड ईमएफ ऑफ सेल ई जीरो सेल इज इक्वल टू ई जीरो सेल इज इक्वल टू बेसिक इक्वेशन लिखो मुद्दा मैं स्टैंडर्ड ऑक्सीडेशन पोटेन्शियल ऑफ एनोड ओके बारीक अक्षर एनोड प्लस स्टैंडर्ड रिडक्शन पोटेंशियल ऑफ कैथोड रिडक्शन पोटेंशल ऑफ कैथोड म्हणजेच ॲल्युमिनियम सेल आणि कॅडमियम हाफ सेल मग आमच्याकडे दोन्हीचे रिडक्शन पोटेन्शियल दिलेत तर मग ते इक्वेशन पण वापरू शकतो आपण कुठलं बरं स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॅथोड मायनस स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ ॲनवोड वी हॅव कन्सिडर्ड इट अर्लियर लिअर तर मी आता पुन्हा लिहित नाही किंवा मग जो ॲनोड आहे त्याचं एसओ बरा मग इथ साईन बदला प्लस वन पॉईंट सिक्स सिक्स भरायचं आणि याचं मायनस पॉईंट फोर बरा दॅट्स ऑल ओके तर स्टँडर्ड ई एम एफ ऑफ सेल हे इक्वेशन वापरून आपण काढू शकतो किंवा ह्याच्याऐवजी बघा इथं मला लोही लिहिण्याची सोयीसाठी इथं ते दुसरं इक्वेशन लिहायचं नव्हतं हो तरी पण मी इथं थोडक्यात उल्लेख करतो बारीक आपल्याला सोयीसाठी की स्टँडर्ड ई एम एफ ऑफ सेल इज इक्वल टू स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॅथोड मायनस स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल पॅनओ बघा हे झालेलं आहे हेच एक दोन्ही एकच आहे कुठलं तर एक भरा वापरा ओके तर सांगितलं म्हणजे आपण नॉर्मली हे इक्वेशन वापरतो आणि मग ते स्टँडर्ड ई एम एफ तो त्याचा ई झिरो सेल वन पॉईंट टू वोल्ट येणार सरळ आहे स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियला पॅनओ मग इथे रिडक्शन पोटेन्शियल दिलं आहे साईन बदलायची म्हणजे इथं वन पॉईंट सिक्स सिक्स नाही का इथं वन पॉईंट सिक्स सिक्स प्लस कारण साईन बदलली हे एसओ पी आहे इथे एस आर पी दिला आहे आणि हा एस आर पी आहे का थोडासा मायनस झिरो पॉईंट फोर म्हणजेच तो एवढा येतो तर हा एक भाग झाला म्हणजे काही पूर्वी झालेल्या गोष्टी अशा थोडक्यात कुठेतरी कोपऱ्यात सांगितलं तर पटकन कळलं पाहिजे कारण मेन भाग जो असतो त्याच्यावर फोकस करण्यासाठी ओके तो एक पार्ट स्टँडर्ड कंडिशन इन स्टँडर्ड कंडिशन म्हणजे हे जर स्टँडर्ड कंडिशन असते हे वन मोलार हे वन मोलार इफ दिस वेअर स्टँडर्ड कंडिशन देन द ई एम एफ ऑफ द सेल उडव बीन वन पॉईंट टू वोल्ट मग तुम्ही या फॉर्म्युलानी काढा किंवा या फॉर्म्युलानी काढा एकच येणार ओके तो एक गोष्ट आहे पण स्टँडर्ड नाही आहे हे पॉईंट वन मोलावर दिलं हे पॉईंट टू मोलावर दिलं आहे म्हणजे काही वेगळं पण देऊ शकतं ते काय करायचं बेसिकली वेन इट वर्क्स सर अॅनवड त्याची हाफ सेल रिॲक्शन लिहिलेली आहे वेन विल वर्क का कॅथोड त्याची पण हाफ सेल रिॲक्शन लिहिलेली आहे पहिल्याची सेल रिॲक्शन काढूया ओके आणि म्हणजे लिहिलेली मुद्दामच आधी लिहिली आता नेट सेल रिॲक्शन लिहायचं असेल तर ओके नेट सेल रिॲक्शन लिहायचे त्याच्या आधी मी काय करतो त्या त्या हाफ सेलचं नर्स इक्वेशन लिहितो मुद्दाम ॲनोडम ज्यांनी काम केलं त्याचं ऑक्सिडेशन जे काम केलं त्याचं रिडक्शन पोटेन्शियलचं इक्वेशन पण लिहिता येतं काही फरक पडत नाही फक्त त्याप्रमाणे कुठलं तर एक फॉलो करायचं आहे त्याप्रमाणे साईन वगैरे गडबड करायची नाही म्हणजे ईएमएफ ऑफ द सेल अंडर स्टँडर्ड कंडिशन काढताना स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ ॲनोड प्लस स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॅथोड असं केलं तरी वन पॉईंट टू वोल्टच येणार आहे किंवा स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॅथोड मायनस स्टँडर्ड ऑक्स रिडक्शन पोटेन्शियल ऑफ ॲनोड तर बरं ॲन्सर हेच येणार आहे ओके डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ एस आर पी असल्यामुळं दोन्ही पण एस आर पी फॉर्ममध्ये पण इक्वेशन वापरण्याची पद्धत आहे किंवा हे जे सुरुवात इथून करतो म्हणून मी मला म्हणायचं वय ओरिजिनल इक्वेशन ओके तर ॲल्युमिनियम सेल हॅज वर्क ॲज ॲनोड म्हणून त्याचे ऑक्सिडेशन पोटेन्शियल जे काय असेल ते ह्या कंडिशनमध्ये नोट सेव्हनचं इक्वेशन सेलसाठी पहिला लागू करूया इज इक्वल टू स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ ॲल्युमिनियम हाफ सेल तर ॲल्युमिनियम हाफ सेल म्हणजे फक्त रिप्रेझेंटेटिव्ह लिहिलं आहे ॲल्युमिनियम सिम्बॉल मायनस आता तो पॉईंट झिरो फाय नाईन पॉय टू पॉईंट थ्री झिरो थ्री आर टी अपॉइन एन एफ मग त्यातला टू नाईंटी एट केलोबीनला पॉईंट झिरो फाय नाईन म्हणालं अर्लियर लेक्चर वी हॅव कन्सिडर्ड त्यामुळे मी आता ते डायरेक्ट लिहितो समजलं का तर आधी झालेली गोष्ट आहे ती परत मागं जाऊन तुम्ही बघू शकता ना मागचा व्हिडिओ की तो पॉईंट झिरो फाय नाही म्हणून कुठून ना आला तर ते सगळं लिहित नाही मी मी डायरेक्ट लिहितो पॉईंट झिरो फाय नाईन वन अपॉन एन अपॉन एन म्हणजे ह्या हाफ सेल रिॲक्शनसाठी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन्वॉल्व्ह फॉर दिस ऑक्स आणि ही हाफ सेल ऑक्सिडेशनची हाफ सेल रिॲक्शन रि आहे म्हणून ऑक्सिडेशनचं नट्स इक्वेशन लिहिलं फक्त हे स्टँडर्ड कंडिशन नाही तर स्टँडर्ड कंडिशनची काहीतरी व्हॅल्यू असेल मायनस दिस फॅक्टर मग टू पॉईंट थ्री झिरो थ्री इन टू आर टी अपॉन एन एफ हे कॉन्स्टंट अर्लियर लेक्चरमध्ये जाऊन बघा पॉईंट झिरो फाय नाईन म्हणून आपण आला आहे अपॉन एन अपॉन एन म्हणजे इथं थ्री सर का इथं एन इक्वल टू थ्री त्या कॉन्स्टंटमध्ये एन घेता येत नाही कारण एन प्रत्येकाचा वेगळा वेगळा असणार एल्युमिनियम हाफसेलला एन थ्री आहे हाफ हाफसेलला एन टू इलेक्ट्रॉन्स त्या त्या हाफसेलला सेल रिॲक्शनला तर नेट सेल रिॲक्शनमध्ये किती इलेक्ट्रॉन्स डोनेटेड गेनिंग झालेत नेट सेल रिॲक्शनमध्ये तो लिहायचा असतो एन त्यामुळे एन प्रत्येकाचा वेगळा येतो तर हे पूर्वीच्या लेक्चरमध्ये जाऊन पुन्हा एकदा बघा व्यवस्थित आणि हे ऑक्सिडेशनची रिॲक्शन आहे त्याप्रमाणे प्रोडक्ट ऑफ मुलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट्स डिवायडेड बाय प्रोडक्ट ऑफ मुलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स रिॲक्टन साईडला काही कुठलं कॉन्सन्ट्रेशनच नाही आहे प्युअर मेटल आहे त्यामुळे लॉक टू दी बेस्ट एन ऑफ मुलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲल्युमिनियम आयन्स ॲल्युमिनियम आयन्स हे ऑक्सिडेशन पोटेन्शियल लिहिलं ठीक आहे आता हाफ हाफसेल वर्क्स ॲज कॅथोड इन दिस सेल मग कॅथोडमध्ये म्हणजे तिथं त्याची काय रि रिडक्शन रिएक्शन होणार तिथे लिहिलेली आहे त्याप्रमाणे त्याचं रिडक्शन रि त्या वेगळ्या कंडिशनमध्ये त्याचं काहीतरी रिडक्शन पोटेन्शियल असेलच कारण त्या त्या हाफ सेलचं हाफसेल पोटेन्शियल म्हणजे एसओ पी किंवा एस आर पी जे असेल ते इट डिपेंड्स ऑन नेचर मग कॅडमिम हाफ सेल नेचर फिक्स कॉन्सन्ट्रेशन टेम्परेचर गॅस असतं तर प्रेशर आता स्टँडर्ड कंडिशनमध्ये कॉन्सन्ट्रेशन टेम्परेचर सगळंच फिक्स असतं आता आम्ही कॉन्सन्ट्रेशन वेगळं केलं त्यामुळं इथलं आता स्टँडर्ड असणार नाही या कंडिशनमध्ये तर ते जे काय असेल रिडक्शन पोटेन्शियल दॅट विल बी इक्वल टू स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल स्टँडर्ड कंडिशनमधलं आम्हाला माहिती आहे लिहिलं इथं मायनस आता मी हे पॉईंट झिरो फाय नाईन वन डायरेक्ट लिहायचं ठरवलं आहे कारण पूर्वी ते कॅल्क्युलेट केलं आहे आपण पूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण या अपॉन एन अपॉन एन म्हणजे या हाफ सेल रिॲक्शनमध्ये जी रिडक्शनची रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये एन टू इलेक्ट्रॉन्स म्हणून टू इन टू लॉक टू द बेस्ट ट्रेन ऑफ आता इथं बघा काळजी बघा लॉक टू द बेस्ट ट्रेन ऑफ काय बरं के म्हणतो मी साध्या भाषेत पहिल्यांदा त्या त्या इक्विलिब्रिम इक्वेशनसाठी तर प्रोडक्ट साईडचे आहे ते न्युमिनेटरला रिॲक्टन साईडचे डिनॉमिनेटरला हा तर सॉलिड मिटल आहे कसं कुठलं सोल्युशन नाही आहे हे एकोच सोल्युशन आहे याचं कॉन्सन्ट्रेशन आणि त्यामुळं मग प्रोडक्ट साईडचे न्युमिनेटरला जातात त्यामुळं वन अपॉन वन अपॉन कॅडमियम कॉन्सन्ट्रेशन रेस टू कॅडमियम आयन कॉन्सन्ट्रेशन स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे मोडणार कॉन्सन्ट्रेशन कॅडमियम आयन कॉन्सन्ट्रेशन इथं कोविंट वन आहे रेस टूचा काही मुद्दा नाही झालं आता मग तसं स्टँडर्ड कंडिशनमध्ये आपण वापरत असतो की ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ ॲनोड प्लस रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॅथोड नाही का हे ॲनोड आहे हे कॅडमियमसाठी आहे म्हणजे हा या सेलमध्ये हा कॅथोड म्हणून काम केलेला आहे मग स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ ॲनोड प्लस स्टँडर्ड डिडक्शन रिडक्शन ऑफ कॅथोड म्हणजे सेल जो आपण व्हॅल्यू पण काढली ते इथं कसं करणार आपण ओके तर यांचं जसं आहे तसं याचं पण करायला पाहिजे की ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ ॲल्यू ॲल्युमिनियम ॲनोड म्हणून काम केलेलं आहे तर या सध्याच्या कंडिशनमध्ये ऑक्सिडेशन पोटेन्शियल जे काय आलं या इक्वेशनप्रमाणे ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ ॲल्युमिनियम हाफसेल म्हणजे ॲनोड प्लस रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॅनिमियम सेल म्हणजे कॅथोड इथं या हाफ या सेलमध्ये त्याप्रमाणे काय होणार की या दोघांचं जसं या दोघांचं आपण ॲड करतो जसं या दोघांचं ॲड केलं तर ई सेल इज इक्वल टू हे सगळं करत असताना हे केलं तर ई झिरो सेल ई सेल येणार आता हे नेट रिॲक्शन बघितली आपण याची नेट रिॲक्शन बघितली ओके मी इथं लिहितो पूर्ण लिहित नाही या दोघांचं काय होणार ई सेल इज इक्वल टू ई झिरो सेल मायनस आणि मग हा फॅक्टर आला आता मॅथमेटिकल अँगलनी बघा म्हणजे काय याचं दोन्ही मिळून इथं ई सेल e लिहिणार नाही का आणि याचं दोन्ही मिळून काय लिहिणार आपण इथं ई झिरो सेल लिहिणार अं त्याला चला लिहितोच मी ई सेल ई सेल इज इक्वल टू इज इक्वल टू ई झिरो सेल नाही का ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ अॅनोड ॲल्युमिनियम हाफ सेल प्लस रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॅथोड त्या त्या कंडिशनमध्ये तर ई झिरो सेल त्या कंडिशनचा ई सेल त्या कंडिशनचा ई सेल ई झिरो सेल म्हणजे स्टँडर्ड तर त्या त्या इक्वेशन हाफ सेलच्या इक्वेशनमध्ये स्टँडर्ड कंडिशनमधलं स्टँडर्ड ऑक्सिजन प्रोटेनशिल ऑफ एनोड प्लस स्टँडर्ड डिडक्शन पोडेन्शियल ऑफ कॅथोड म्हणजे स्टँडर्ड ई एम एफ ऑफ सेल म्हणजे इ झिरो सेल मायनस आता यांची वेरीज केली तसं तसं यांचं पण करायचं आता याच्यामध्ये करत असताना काळजी काय घ्यायला लागते इथं डिनॉमिनेटर इथं थ्री आहे इथं टू आहे म्हणजे काही कॉमन फॅक्टर बाजूला काढून काही लॉकचा फॉर्म्युला वगैरे लिहायचं असेल तर मी आता काय करतो बघा इकडं थ्री आहे आणि इकडं टू आहे तिकडं मी आता यात हे बेसिकली इक्वेशनमध्ये काही चेंज करायचं नाही आहे म्हणजेच मल्टिप्लाय बाय वन मी काय करतो इंटू टू आणि इंटू टू म्हणजे टू अपॉन टू म्हणजे वन आणि याला काय करतो इंटू थ्री इंटू थ्री म्हणजे थ्री अपॉन थ्री म्हणजे वन कळलं का झालं आता याच्यामध्ये याचा अर्थ काय होणार हे सिक्स झालं हे सिक्स झाले म्हणजे इथं डिनॉमिनेटर कॉमन झाले ओके सेम झाले ओके आणि आणि इथं इन्टू थ्री आहे ते एला आय इन्टू थ्री आणि एला आय इन टू टू करायला हरकत काही नाही आहे पण एक आपल्याकडे सिम्प्लिफाईड फॉर्म येणार आहे मुद्दा काय की आपल्याला हा फॉर्म्युला माहीत असतो ओके सोयीसाठी मी कुठं लिहितो इथं लिहितो कुठल्या फॉर्म्युलावर लॉक टू दी बेस्ट एंड ऑफ एरेस टू एक्स लॉक टू द बेस्ट एड ऑफ एरेस टू एक्स इज इक्वल टू एक्स इन टू लॉक टू द बेस्ट टेन ऑफ ए हा फॉर्म्युला माहिती आहे बेस ईला पण तेच फॉर्म्युला आहे लॉग ऑफ ए रेस टू एक्स इज इक्ल टू एक्स इन्टू लॉग ऑफ ए म्हणजे लॉग ऑफ एला एक्सनी मल्टिप्लाय केलं तरी लॉग ऑफ ए रेज टू एक्सची व्हॅल्यू तेवढीच असते याचा वापर केला तर टू इन टू धिस लॉक टू द बेस्ट टेन ऑफ धिस म्हणजेच लॉक टू द बेस्ट टेन ऑफ अल्युमिनियम अँड कॉन्सन्ट्रेशन इन्टू टू म्हणजे ज्याला मी असं लिहिलं तर चालतं आता बघा रिपीट करतो इथं ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ ॲल्युमिनियम हाफ सेल इज इक्वल टू स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ ॲल्युमिनियम हाफ सेल मायस पॉईंट झिरो फाय नाईन वन म्हणजे कॅल्क्युलेशनच्या सोयीसाठी असं करतोय मी अपॉन सिक्स इन टू इथला टू जो आहे लॉक ऑफ एरिया एक्स टू एक्सप्रमाणे हा एक्स समजा तर टू इन टू लॉक टू द बेस्ट टेन ऑफ दिस म्हणजेच लॉक टू द बेस्ट एंड ऑफ अल्युनियम आयन कॉन्सन्ट्रेशन रेस टू टू तर इन्टू लॉक टू द बेस्ट एंड ऑफ अल्युमिनियम आयन कॉन्सन्ट्रेशन ॲल्युमिनियम आयन कॉन्सन्ट्रेशन थ्री प्लस किंवा प्लस थ्री रेस टू टू आणि इथं काय होणार मग हे इक्वेशन लिहिताना रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॅडमियम सेल म्हणजे या सेलमध्ये तो कॅथोड म्हणून काम केला जी ओल्ड स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॅडमियम सेल कॅडमियम हाफ सेल मायनस हे सिक्स झाले पॉईंट झिरो फायव नाईन वन अपॉन सिक्स इंटू आता हे बघा इन्टू थ्री आहे मग याला इन्टू थ्री केलं तरी चालतं पण कॅल्क्युलेशनच्या सोयीसाठी पॉईंट झिरो फाय नाईन वन दोन्ही हाफ सेलमध्ये कॉमन यावं कॅल्क्युलेशन सोपंच हवं तर थ्री इन टू दिस लॉग लॉक टू द बेस्ट ट्रेंड ऑफ वन अपॉन मग लॉग ऑफ ए रेस टू एक्स इज इक्वल टू एक्स टू लॉग ऑफ ए त्या फॉर्म्युल्याप्रमाणे या ब्रॅकेटला रेस टू थ्री म्हणजेच इन टू लॉक टू दी बेस्ट ट्रेंड ऑफ त्या ब्रॅकेटमध्ये काय आहे तर वन अपॉन स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे कॅडमि माइंड कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला माहिती आहे मी बारीक लिहिलं तर कळेल रेस टू पूर्ण ब्रॅकेटला रेस टू थ्री म्हणजे परत यालाच रेस टू थ्री होणार आहे तो लिहिताना मी तसं लिहिलं ओके okay. याचा अर्थ मग नाही का हेच इक्वेशन या फॉर्ममध्ये लिहिलं हेच इक्वेशन या फॉर्ममध्ये लिहिलं आता बघा ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ हा हाफसेल प्लस रिडक्शन पोटेन्शियल ऑफ हा असेल हा ॲनोड आहे नाही का हा कॅथोड आहे म्हणजे ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ हा हाफसेल अंडर दॅट कंडिशन प्लस रिडक्शन पोटेन्शियल ऑफ हा हाफसेल म्हणजे ई सेल त्या कंडिशनमध्ये स्टँडर्ड नाही आहेत त्या कंडिशन ज्या असतील त्या इज इक्वल टू स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ वॅल्युमिम हाफ सेल प्लस स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॅडिमिम हाफ सेल म्हणजे स्टँडर्ड ई एम एफ ऑफ द सेल मायनस मायनस आता हेच या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे हेच या फॉर्ममध्ये लिहिलं आहे म्हणजे याच्यावर फोकस करा मायनस पॉईंट झिरो फाय नाईन वन अपॉन सिक्स हे कॉमन काढले पॉईंट झिरो फाय नाईन वन अपॉन सिक्स हे कॉमन काढले इन टू इन टू इन्टू काय होणार बरं हे कॉमन काढले लॉग ऑफ लॉक टू द बेस्ट स्ट्रेंड ऑफ दिस फॅक्टर प्लस लॉक टू द बेस्ट ट्रेंड ऑफ दिस फॅक्टर हे कॉमन काढले दोघांच्या दोघांच्यातून म्हणजे ते प्लस झाले आता आम्हाला परत फॉर्म्युला आम्हाला माहिती आहे काय फॉर्म्युला माहिती आहे बरं लॉग ऑफ लॉग ऑफ मग अशी जसं लॉग ऑफ एर इज टू एक्स इज इक्वल टू एक्स इन टू लॉग ऑफ ए हा फॉर्म्युला वापरला तसं आम्हाला हे पण माहिती आहे लॉग ऑफ ए प्लस लॉग ऑफ बी इज इक्वल टू लॉग ऑफ लॉग ऑफ ए इन्टू बी त्याप्रमाणे मायनस असेल तर या अपॉन बी तो फॉर्म्युला वापरला म्हणजे आता इथं हे काय झालं हे कॉमन काढले पॉईंट झिरो फाय नाईन वन अपॉन सिक्स पॉईंट झिरो फाय नाईन याचं पॉईंट झिरो फाय नाईन वन अपॉन सिक्स आणि याचं पॉईंट झिरो फाय नाईन वन अपॉन सिक्स या दोन्ही हे कॉमन काढले तर लॉग ऑफ दिस प्लस लॉग ऑफ दिस म्हणजेच लॉग ऑफ ए इन टू बी ओके आणि लॉग ऑफ ए इन टू बी म्हणजेच मग हा रेस टू थ्री आहे म्हणजे कॅडमे वाईन कॉन्सन्ट्रेशन रेस टू थ्री हा रेस टू टू मग ते लॉग ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू लॉग ऑफ एन टू बीते मैं डायरेक्ट लिखित मैं आता लॉग टू द बेस एंड ऑफ लॉग टू द बेस एंड ऑफ सब मुठा बगा एल्यूमिनियम आयन कॉन्सनट्रेशन एल्यूमिनियम आयन कॉन्संट्रेशन रेस टू टू अपॉन कैडमियम आयन कॉन्सेंट्रेशन कैडमियम आयन कॉन्सनट्रेशन रेस टू थ्री कहते तो रेस टू थ्री ओके तथे लिख ल आता थोडं कसं लक्षात आलं बघा त्या त्या हाफ सेलचा हाफ सेल मग हा ॲनोड म्हणून म्हणून त्याचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल इक्वेशन लिहिलं तर हा 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 कॅथोड आहे म्हणून त्याचे रिडक्शन पोटेन्शियल रिॲक्शन त्याप्रमाणे त्याचं रिडक्शन पोटेन्शियलच्या फॉर्ममध्ये लिहिलं आणि मग दोन्ही सेल होत असताना ई सेल इज इक्वल टू बेसिक इक्वेशन जे आहे ऑक्सिडेशन पोटेंशियल ऑफ एनोड प्लस रिडक्शन पोटेंशियल ऑफ कॅथोड स्टँडर्ड कंडिशनमध्ये ई झिरो सेल इक्वल टू स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेंशियल ऑफ एनोड प्लस स्टँडर्ड रिडक्शन पोटेंशियल ऑफ कॅथोडोड त्याचा वापरताना कॅल्युलेशनच्या सोयीसाठी डिनॉमिनेटर कॉमन करताना का केलं बघा थ्री अपॉन थ्री इथं मल्टिप्लाय केलं टू अपॉइंट टू इथं मल्टिप्लाय केलं म्हणजे वननी मल्टिप्लाय केलं आय हैव नॉट चेंज एनी व्हॅल्यू तर त्याचा एक क्वेश्चन आला आता तिथं जे सिक्स आलेत आणि इथं बघा ॲल्युमिनियम हाफ सेल एनोड म्हणून काम केलेला आहे के कॅथोडमध्ये कॅडमियम हाफसेलने केलं काम केलेलं आता हे दोन्हीचे नेट सेल रिॲक्शन घ्यायचे असेल तर हा तीनच्या पटीत इलेक्ट्रॉन देतो हा दोनच्या पटीत घेतो आता टोटल डोनेटेड इलेक्ट्रॉन्स ॲट अॅनोड आणि टोटल गेनड इलेक्ट्रॉन्स एट कॅथोड ओव्हरऑल रिडॉक्स इक्वल असणार म्हटल्यानंतर काय करायला पाहिजे बरं याला टूनी मल्टिप्लाय करायला पाहिजे याला डी करायला पाहिजे ठीक आहे मग याला पूर्ण इक्वेशनला टूने मल्टिप्लाय केलं की सिक्स इलेक्ट्रॉन्स याला थ्रीने मल्टिप्लाय केले की सिक्स इलेक्ट्रॉन्स म्हणजे सिक्स इलेक्ट्रॉन्स डोनेटेड सिक्स इलेक्ट्रॉन्स गेनड नाही का बेसिकली म्हणजे याला इंटू टू करायचं म्हणजे टू टू सिक्स आणि याला इन्टू थ्री करायचं म्हणजे थ्री सिक्स थ्री म्हणजे काय होणार आहे बरं टोटल डोनेटेड सिक्स अँड गेनेड सिक्स इलेक्ट्रॉनिकली बॅलन्स आणि मग ते मल्टिप्लाय केल्यानंतर काय दिसेल तर टू टू आणि इथं सिक्स आता लिहिलं आणि इथं डी मल्टीप्लाय केल्यानंतर काय होईल थ्री हियर इट विल बी सिक्स सिक्स अँड हियर इट विल बी थ्री आणि मग दोन्ही जिनेट रिएक्शन नेट रिॲक्शन हे झालं आणि हे झालं ओवरऑल रिॲक्शन काय झाली तर टॉईस ॲल्युमिनियम टॉईस ॲल्युमिनियम सॉलिड प्लस त्राईस कॅडमियम प्लस टू ओके टू प्लस लिहायची पद्धत आहे इलेक्ट्रॉन्स कॅन्सल होणार कारण इकडे रिलीज झाले आणि इकडे ॲक्सेप्ट झाले म्हणजे ओवरऑल इन द नेट रिॲक्शन इलेक्ट्रॉन्स कुठले राहत नाहीत शिल्लक नेट रिॲक्शनमध्ये कोणी डोनेट केले कुणी घेतले म्हणजे ओवरऑल बॅलन्स झालंय आणि मग त्याप्रमाणे इक्वेशन कसं झालं बघा ट्वाइस ॲल्युमिनियम वाइन कॉन्सन्ट्रेशन प्लस थ्राईस कॅडमियम आता हे सॉलिड आहेत हे ओवरऑल रेडॉक्स रिॲक्शन सेल रिॲक्शन आणि मग ही जी रिॲक्शन लिहिलेली आहे सर का हे जे म्हणजे इक्वेशन म्हणतो मी हे जे इक्वेशन लिहिलं ते इक्वेशनमध्ये बघा नट्स इक्वेशन कसं झालं बघा आता ई सेल इज इक्वल टू ई इझिरो सेल मायनस पहिल्यांदा हाफ सेलचं बघितलं एखाद्या सेलचं पण बघितलं आता इथं असे बॅलन्सिंग ऑक्सिडेशन नंबर वेगळे असतील तर ते कोळी कसे येतात तर ते लक्षात ठेव म्हणजे आता लक्षात राहणार नाही एवढं समजून घेतलं एकदा सम इथं एवढा वेळ लावून ऐकलं की नेक्स्ट टाईम या टाईपचं जेव्हा एक्झाम्पल येईल त्यावर तुम्ही एवढा वेळ करतच बसणार नाही तुम्ही फटाफट फॉर्म्युला भरणार की तुमच्या आता लक्षात आलं आहे की प्रोडक्ट साईडची कॅशन कोण आहे ते न्युमिनेटरला जातात रिॲक्टन साईडची कॅशन कोण आहेत ते डिनॉमिनेटरला जातात गॅस असतं तर प्रेशर लिहिलं असतं आणि त्यांचे जे कोइफिशन्स आहेत बॅलन्स इक्वेशनमध्ये ते त्याचे पॉवर झालेले आहेत ॲल्युमिनिमाइन कॉन्सन्ट्रेशन मोलार कॉन्सन्ट्रेशन रेट्स टू टू अँड कॅडमिम माइन कॉन्सन्ट्रेशन मुरार कॉन्सन्ट्रेशन रस्ट टू थ्री दॅट्स ऑल आणि त्या नेट सेल रिॲक्शनमध्ये डोनेशन गेनिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स किती झालेलं आहे तर टू ॲल्युमिनियम म्हणजे सिक्स इलेक्ट्रॉन्स रिलीज झाले आणि थ्री कॅडमियम प्लस टू म्हणजे सिक्स इलेक्ट्रॉन्स एक्सेप्ट झालेले आहेत म्हणजे ओव्हरऑल नेट रिॲक्शनमध्ये डोनेशन गेनिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स किती झालेलं आहे बॅलन्स इक्वेशनमध्ये सिक्स तर इथं सिक्स झाला आता सेलसाठी इथं नेट सेल रिॲक्शनमधले डोनेशन गेनिंग झालेले किती इलेक्ट्रॉन्स आता एकदा हे एवढं विस्ताराने बघितल्यानंतर कुठलंही एक्झाम्पल आलं की सेलच्या इक्वेशनमध्ये ई सेल इज इकल टू ई झिरो सेल मायनस पॉईंट झिरो फाय नाईन वन अपॉन एन इन टू लॉक टू द बेस्ट इन ऑफ तेचं असतं तर मग तुम्हाला नंतर लक्षातच यायला लागतं की प्रोडक्ट साईडचे कोण कॅशन आहेत किंवा गॅस असेल तर प्रेशर त्याचे कोविफिशंट आहेत तर रेस टू होतात रिॲक्टन साईडचे जे कोण कॅशन आहेत किंवा गॅस असेल तर प्रेशर त्याचं पार्शल प्रेशर म्हणतो आपण त्याचे कोविफिशंट आहेत तर त्याचे पॉवर कॉन्सन्ट्रेशन रेस टू म्हणजे पॉवर होतात ओके हे एवढं जरी कळालं आता काय करायचं म्हणजे स्टँडर्ड कंडिशनमध्ये ई सेल किती तिथं काढला आहे वन पॉईंट टू इथं वन पॉईंट टू भरणार मग ई सेल इज इक्वल टू इ झिरो सेल जो आपण काढला आहे वन पॉईंट टू म्हणजे इथं वन पॉईंट टू ओके आता हे पुढची स्टेप बघा आम्ही काय करतो हे तुम्ही आता एवढं समजून घेतलेलं आहे एवढाच पार्ट बी काढतो आणि हे शेवटचं पुन्हा लिहून थोडं सबस्टिट्यूट करून दाखवतो ओके तो, okay? तो तिकडचा पार्ट तुम्हाला समजला आहे नेट सेल रिॲक्शन मुद्दाम करून दाखवले की मग नंतर तुम्ही नेट सेल रिॲक्शनवरून डायरेक्ट तिकडं यांच्या ठिकाणी सिक्स कसा आला किंवा तिकडं जे लॉक टू द बेस्टन ऑफ जे पॉवर आहेत तिथं रेस टू टू आणि रेस टू थ्री कसे आले ते कळण्यासाठी पहिला बेसिक हाफ सेल इक्वेशन पण लिहिलं न्युमिरेटर सेम करून घेतलं त्यानंतर नेटसेल रिॲक्शनवरून पण कळालं आणि आता पुढं पुढं जेव्हा ए सी क्यूज किंवा न्युमेरिकल्स येतात तर नेटसेल रिॲक्शनवरूनच तुम्ही डायरेक्ट फायनल इक्वेशन लिहिणार एवढं सगळं करणार नाही एवढं सगळं नंतर करायची वेळ येऊ नये म्हणून आत्ता करायचं असतं येस मग इकडंच असे मुद्दाम रिपीट केलं आता इथं जी नेट सेल रिॲक्शन लिहिली होती ती इथे लिहिली आणि हाफ सेल रिॲक्शन्स आणि न्युमिरेटर कॉमन का करून घेतला ओके ओवरऑल कारण इथं जे नेट सेल रिॲक्शन आहे त्याप्रमाणे आणि हाफ सेल रिॲक्शन फॉर अल्युमिनियम हाफ सेल ॲनोडा असल्यामुळे ऑक्सिडेशन पोटेन्शियल आणि हे त्याप्रमाणे आपण इथं इथंपर्यंत आलो कॉमन फॅक्टर काढताना काय करायला पाहिजे ते केलं उन्हा रिपीट केलं ॲक्च्युली हा सेल त्यामुळे इथं सिक्स कसा आला तर नेट सेल रिॲक्शनमध्ये टोटल डोनेटेड अँड गेन्ड इलेक्ट्रॉन्स ओव्हरऑल नेट सेल रिॲक्शनमध्ये सिक्स आहेत इथं पॉवर टू आणि पॉवर थ्री कसं आलं अल्युमिनियम आयन कॉन्सन्ट्रेशन मोडणार कॉन्सन्ट्रेशन एस टू टू ते याच्यावरून कळतच आहे परत इक्वेशनवरून पण कोविपिशनवरून समजतं आणि मग न्यू कंडिशन्स काय आहे तर ॲल्युमिनियम आयन कॉन्सन्ट्रेशन पॉईंट वन मोलर आहे कॅडमियम आयन कॉन्सन्ट्रेशन पॉईंट टू मोलर आहे आणि मग ई सेल इज इक्वल टू स्टँडर्ड कंडिशनमध्ये ई झिरो सेल इथं आपण काढलं होतं वन पॉईंट टू मायनस पॉईंट झिरो फाय नाईन वन अपॉन सिक्स इन टू लॉक टू द बेस्ट एंड ऑफ एल्युमिनियम अँड कॉन्सन्ट्रेशन म्हणजे झिरो पॉईंट वन झिरो पॉईंट वन अरेस्ट टू टू अपॉन हे झिरो पॉईंट टू काही असेल झिरो पॉईंट टू अरेस्ट टू थ्री आणि मग तुम्हाला इक्वेशन वोल्टमध्ये आन्सर येणार आता हे कॅल्क्युलेशनचं पार्ट मी करत नाही फक्त एकच सांगतो फॉर्म्युल्यामध्ये लॉग असेल तर पहिला लॉगची व्हॅल्यू काढून घ्यावी जे असेल ते लॉग ऑफ जे काय फॉर्म्युला आपला असतो तो त्याच आता इथं फॉर्म्युल्यात लॉग आहे त्याचा परत आण काढू नका लॉग लॉग ऑफ दिस ते रिपीट करायचं आणि मग पूर्ण फॉर्म्युल्याचा आन्सर काढताना तो लॉगची व्हॅल्यू इट दी द लॉक द व्हॅल्यू ऑफ लॉग इज पार्ट ऑफ द आन्सर हे लक्षात ठेवा कॅल्क्युलेटर म्हणून लॉग वापरला तर लॉग बघून परत अँडी लॉग बघतो ते बरोबर आहे ते पुढच्या स्टेपला कदाचित इथेही करावं लागेल हा फॉर्म्युलाचा लॉग आहे एवढं विसरू नका आणि फायनल ॲन्सर काढायचं तर मुद्दा काय ॲप्लिकेशन ऑफ नट्स इक्वेशन आणि त्यामुळं तुमच्याकडे कुठलाही सेल असेल आणि त्याच्यामधले कॉन्सन्ट्रेशन्स वेगळे वेगळे असतील स्टँडर्ड सोडून तर नट साहेबांचं इक्वेशन बेसिक जे आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे भरून आपण ॲन्सर काढू शकतो प्रत्येक वेळेला रेफरन्स uh, इलेक्ट्रोड आणि पोटेन्शियोमेट्री करायची गरज नाही हा त्याचा अर्थ आहे अशा प्रकारचे न्युमेरिकल्स बोर्डला आणि एमसी क्यूज म्हणून पण येतात लक्षात घ्या व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल